Welcome to Akola Time. खोपर्डी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न. बार्शी टाकळी तालुक्यातील खोपर्डी या गावात सम्राट अशोक व विशाखा महिला मंडळ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 3 दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन केले होते. भावी पिढीला धम्म कळावा, सर्व समाज सन्मान मार्गावर यावा, घराघरामध्ये सुखशांती समृद्धी निर्माण व्हावी, निर्वेशनी समाज घडावा, समाजामध्ये बंधुता व एकता नांदावी या उद्देशाने या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदमध्ये पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो चंद्रपूर ताडोबा, पूज्य भंते नागज्योती राणी सावरगाव, पूज्य भंते सारीपुत्र यवतमाळ, पूज्य भंते उपाली कंजारा, पूज्य भंते रेवत वाशिम, पूज्य भंते मेधनकर नेर, पूज्य भंते पटिशेन नेर, पूज्य भंते आनंदकीर्ती अमरावती, पूज्य भंते विजयबुधी परभणी, पूज्य भिक्कुणी बुद्धकन्या आर्या थेरो कारंजा, त्याचबरोबर डॉक्टर अविनाश मानकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच भीम संदेश गायन पार्टी अकोला यांनी भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. समस्त कार्यक्रमाला खोपर्डीसह झोडगा, सारकिन्नी, माळशेलू, वनोजा, भेटगाव, भेंडगाव व नांदखेडा गावातील सर्व उपासक उपासिका उपस्थित होते. तुषार पारे आले.